नमस्कार मंडळी, जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आज आपण भातासोबत खाण्यासाठी कैरी घालून डाळ बनवणार आहे. तर मग चला बनवूया. तर इकडे मी अर्धी वाटी मूगडाळ घेतले, तसेच अर्धी वाटी मी तूरडाळ घेतले आणि इकडे एक कच्चा आंबा कट करून घेतलेला आहे. याच्यावरची जी साल आहे तर ती काढून घेतली तरी चालेल, नाही काढली तरी चालेल. तर इकडे मी न सार काढता आंबा घेतलेला आहे. तर इकडे एक कुकरचा डबा घेतला आहे, त्यामध्ये आपण ज्या डाळी घेतलेल्या आहे तर त्या घालून घेऊया आणि त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं. तर इकडे मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, त्यामध्ये आता आपण जी कैरी कट करून घेतली आहे तर ती घालूया. तसेच थोडीशी हळद घालूया आपण यामध्ये, हळदीमुळे खूप छान असा कलर येतो. तर इकडे मी थोडीशी हळद घातले, आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये. तर इकडे मी सर्व मिक्स करून घेतले, तसंच यामध्ये मी घालून घेते थोडंसं मीठ. त्यालाही पाण्यामध्ये मस्त मिक्स करून घेऊया आणि कुकरला लावून देऊया. तर इकडे मी कुकर लावून दिला आहे आणि 3 शिट्ट्या झाल्या आहे की लगेच इकडे मी डाळ काढून घेतलेली आहे. डाळ आपली मस्तपैकी शिजलेली आहे, तिला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आणि यामध्ये जी आपण कैरी घातली होती तर ती पण शिजले गेलेली आहे. तिची पूर्ण गर आहे तो डाळीमध्ये मिक्स झालेला आहे, त्याची फक्त साल राहिले. तुम्हाला जर साल काढून टाकायची असेल तरी तुम्ही ती काढू टाकू शकता किंवा यामध्ये ठेवली तरी चालेल. तर इकडे मी मिक्स करून घेतलेला आहे, आता आपण याला देऊया फोडणी. तर इकडे एक कढई गरम करायला ठेवले, त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं. तेल चांगलं गरम झालं की थोडेसे जिरे, तसंच अर्धा चम्मच मोहरी, कढीपत्त्याची पाने, बारीक कट केलेली हिरवी मिरची घालायची आणि तसंच बारीक कट केलेला लसूण घालून घेते मी इकडे, भरपूर असा बारीक कट केलेला लसूण आणि टोमॅटो बारीक कट केलेला. त्याला व्यवस्थित तेलात मिक्स करून घेऊया. आणि ह्याच्यामध्ये मी थोडीशी चिमूटभर हळद घालून घेते, तसेच थोडंसं हिंग. त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि 2 मिनटं त्याला चांगलं शिजवून घ्यायचं. म्हणजे जे टोमॅटो असतं तर ते चांगलं शिजलं पाहिजे, तर त्यासाठी त्याला 2 मिनटं चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं. तर इकडे आपलं टोमॅटो मस्तपैकी शिजलं गेलेलं आहे. आता आपण यामध्ये घालून घेऊया डाळ, जी आपण शिजवून साईडला ठेवून दिलेली आहे, तर ती डाळ घालून घेऊया. आणि तिलाही व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि तुम्हाला जेवढी पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही त्याला पाणी घालून घ्या. आणि तिला व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेते. जर तुम्हाला वाटत असेल, आवश्यकता असेल तरच तुम्ही मीठ घाला, नाही घातलं तरी चालेल. तर इकडे मी मीठ घालून घेतलं आणि आता आपण एक डाळीला चांगली उकळी येऊन द्यायची. तर इकडे बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपल्या डाळीला चांगली उकळी आलेली आहे. आणि आता इकडे मी 5 मिनटं चांगली शिजवून घेते. तर इकडे तुम्ही बघू शकता 5 मिनटं झालेले आहेत आणि आपली डाळ पण शिजले आणि डाळीला खूप छान असा कलर आलेला आहे. तर यामध्ये आता आपण घालून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर. तर इकडे मी कोथिंबीर पण घालून घेतले आणि तिलाही व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर इकडे मी मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपली डाळ पण रेडी झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त आहे की अशी दाटसर अशी आपली डाळ रेडी झाली. तर तुम्ही हिला बाजरीच्या भाकरीसोबत पण चुरून खाऊ शकता आणि भातासोबत तर एकदम भारी टेस्ट लागते. तर कशी झाले हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण कशी बनवता हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.